हॅलो स्टुडंट्स, प्रीवियस सेशनमध्ये आपण इंक्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर बघितलेला आहे. आता आपण आज त्याच्या पुढचं टॉपिक बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तो आहे आपला इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट. या इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंटमध्ये आपण इंक्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स पण यूज करणार आहोत. मग आता इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, किंवा त्यालाच लूप्स असं पण म्हणतात. मग आता याचा अर्थ काय, तर आधीच्या सेशन्समध्ये तुम्हाला आठवत असेल तर आधीच्या सेशन्समध्ये आपण सिक्वेन्शियल स्टेटमेंट कवर केलेले आहेत, त्यानंतर सिलेक्टिव्ह स्टेटमेंट आपण कवर केलेले आहेत. सिक्वेन्शियल स्टेटमेंट म्हणजे तुम्ही जेव्हा वन बाय वन स्टेटमेंट लिहिता त्याला आपण म्हणणार आहे सिक्वेन्शियल स्टेटमेंट. एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ रेक्टँगल, असं जे सिक्वेन्शियल एकानंतर एक जे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार त्याला आपण म्हणणार सिक्वेन्शियल स्टेटमेंट. सिलेक्टिव्ह स्टेटमेंट, हे पण सगळे सिलेक्टिव्ह स्टेटमेंट आपण प्रिव्हियस सेशन्समध्ये सगळे आपण कवर केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण इफेल्स बघितलेलं आहे, स्विच केसेस बघितलेलं आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत ते आहे इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट. इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंटलाच आपण म्हणणार आहे लूप. तर आता हे इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट जे आहे ते इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट तुम्हाला कशासाठी लागणार आहेत, काय त्याचा यूज. जर आता मी तुम्हाला म्हटलं की आता तुम्हाला तुमचं नाव प्रिंट करायचं आहे, तर नाव प्रिंट करायचं आहे किंवा मला एन आर क्लासेस हा मेसेज मला 5 वेळा स्क्रीनवरती प्रिंट करायचा आहे, तर आपण सिम्पल काय करणार, प्रिंटेफमध्ये लिहिणार एन आर क्लासेस, प्रिंट एफ 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 एन आर क्लासेस. सिम्पल कॉपी पेस्ट, किंवा एकदा एन आर क्लासेस लिहायचा आणि ते 5 वेळा पेस्ट करायचा, सिम्पल. पण जर मी ह्याच्याऐवजी तुम्हाला 5 वेळा प्रिंट करा असं न म्हणता मी जर तुम्हाला म्हटलं की ते 5000 वेळा एन आर क्लासेस प्रिंट करा, मग त्या केसमध्ये तितक्या वेळा कॉपी पेस्ट करणं आहे, तितक्या वेळा काउंट मेंटेन करणं अवघड आहे ना. पण तुम्ही प्रोसेस तीच करताय, प्रिंटिंगची तीच प्रोसेस तुम्ही काय करताय, मल्टिपल टाइम्स करताय. म्हणजेच या केसमध्ये तुम्हाला तीच प्रोसेस, सेम प्रोसेस जर तुम्हाला मल्टिपल टाइम करायची असेल तेव्हा त्या केसमध्ये आपण काय यूज करणार आहोत, इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट, त्यालाच आपण लूप्स असं म्हणतो. हा इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंटचा काय झाला, यूज झाला. इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंटनी काय होणार आहेत, ज्या तुमच्या कॉम्प्लेक्स टास्क आहेत किंवा ज्या रिपीटेड टास्क परत परत करायच्यात, ते एकदा लिहिलं आणि ते स्टेटमेंट जर तुम्ही लूपमध्ये पुट केलं तर त्या केसमध्ये ती प्रोसेस तुमची इझी होणार आहे जी कॉम्प्लिकेटेड वाटते. तर आता हे इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट सीमध्ये कोणते कोणते आहेत ते आधी बघूयात. तर सीमध्ये 3 टाईपचे इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट आहेत, किंवा 3 टाईपचे लूप्स आहेत. एक आहे फॉर लूप, दुसरं आहे व्हाईल लूप आणि तिसरं आहे डू व्हाईल लूप. तर फॉर लूप आणि व्हाईल लूप जे आहेत याला आपण एंट्री कंट्रोल लूप असं म्हणतो, आणि जे आपलं डू व्हाईल लूप आहे त्या डू व्हाईल लूपला आपण एक्झिट कंट्रोल लूप असं म्हणणार आहे. तर आता हे प्रत्येक लूप्स जे आहेत, व्हाईल लूप, फॉर लूप आणि डू व्हाईल लूप, हे आपण वन बाय वन सेशनमध्ये सगळ्या सेशन वेगवेगळ्या सेशन्समध्ये आपण हे कवर करणारच आहोत.